मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. राज्यसेवेची परीक्षा आता उघडलेली आहे, त्यालाच अनुसरून आपण या सेशनमध्ये 10 प्रश्न बघणार आहोत. 10 प्रश्नाचे उत्तरंसुद्धा आपण याच्यामध्ये शेवटी बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही कागद पेन घेऊन तयार राहा. हे 10 ही प्रश्न तुम्हाला सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर पहिला प्रश्न मित्रांनो, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कुठल्या चित्रपटाला मिळालेला आहे? गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 नुकतंच जाहीर झालेला आहे. तर जोकर 1917 चित्रपट, रॉकेटमॅन चित्रपट की यापैकी नाही. योग्य उत्तर तुम्हाला जे नोट डाऊन करून कमेंट करायचं आहे. शेवटी सर्वच उत्तरं दिलेले आहे. बरेच विद्यार्थी मित्र कमेंट करतात की उत्तरं नाही आहे, शेवटी तुम्ही बघा व्हिडिओला, लास्टला तुम्हाला मिळून जाईल. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 2020 करिता. ब्रिक्स परिषदेचं 1 वर्षासाठीचं अध्यक्षपद कोण्या देशाला मिळालेलं आहे? चीनला मिळालेलं आहे, रशियाला मिळालेलं आहे, भारताला मिळालेलं आहे की यापैकी नाही. असे हे 4 पर्याय, 4 पैकी 1 पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ब्रिक्स परिषदेचं 1 वर्षासाठीचं अध्यक्षपद. भारताचे सरन्यायाधीश कोण आहे? सरन्यायाधीश रंजन गोगोई आहे, सरन्यायाधीश दीपक मिश्रा आहे, सरन्यायाधीश AS बोबडे आहे. कोण आहे भारताचे सरन्यायाधीश? महाराष्ट्र केसरी 2020 किताबचा मानकरी कोण ठरलेला आहे? हर्षवर्धन सदगीर, शैलेश शेळके की अभिजित कटके? महाराष्ट्र केसरी 2020 नुकतीच झालेली आहे आणि याच्यामध्ये कोण मानकरी ठरलेला आहे याचं उत्तर. जसप्रीत बुमराहला कुठल्या पुरस्कारानं जे आहे जाहीर झालेला, कुठला पुरस्कार? पॉली उमरीगर पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्म पुरस्कार की खेलरत्न पुरस्कार? जसप्रीत बुमराह क्रिकेटर आहे, बॉलर आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. यांना कुठला पुरस्कार जाहीर झालेला आहे? पॉली उमरीगर, अर्जुन पुरस्कार, पद्म पुरस्कार की खेलरत्न पुरस्कार? प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, इन्सॅट 4ची जागा आता कुठला उपग्रह घेणार आहे? इन्सॅट 4 हा कम्युनिकेशन वेबसाईट आहे, इंटरनेट वगैरेसाठी हा यूज केला जातो. परंतु आता याची जागा कोण घेत आहे? GSAT 30 घेत आहे, RESAT 1 घेत आहे, INSAT 3D घेत आहे की यापैकी नाही? विचार करा कुठला असेल आणि कमेंट करा. प्रश्न क्रमांक 7, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कुठल्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न, पद्मभूषण की पद्मविभूषण? प्रश्न क्रमांक 8, 1976 साली कोणत्या क्रमांकाची घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती? 12वी, 22वी, 42वी की 62वी? 1976 मध्ये कुठल्या क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आली होती? राज्यपाल हे पद कोणत्या घटनेवरून भारतीय घटनेमध्ये आलेले आहे? अमेरिकेच्या घटनेतून, इंग्लंडच्या घटनेतून, कॅनडाच्या घटनेतून की रशियाच्या घटनेतून? आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद केव्हा झाला? 1955 मध्ये, 1945 मध्ये, 1971 मध्ये की 1991 मध्ये? भारत संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नेशनचा सभासद केव्हा झाला? तर हे अत्यंत महत्त्वाचे असे 10 प्रश्न यालाच रिलेटेड थोडी मिक्स होऊन जे आहे प्रश्न येऊ शकतात. सर्व उत्तरं इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 1, 1917, प्रश्न क्रमांक 2 रशिया, प्रश्न क्रमांक 3 सरन्यायाधीश SA बोबडे, प्रश्न क्रमांक 4 हर्षवर्धन सदगीर, प्रश्न क्रमांक 5 उत्तर पॉली उमरीगर, प्रश्न क्रमांक 7 GSAT 30, प्रश्न क्रमांक 7 भारतरत्न, प्रश्न क्रमांक 8 42वी घटना दुरुस्ती, प्रश्न क्रमांक 9 कॅनडा आणि प्रश्न क्रमांक 10 1945. तुम्ही तुमचे उत्तरं टॅलीसुद्धा केले असेल. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच मित्रांनो. त्या अगोदर MIDC पोलीस भरती आणि सर्वच राज्यसेवेच्या तुम्ही जर तयारी करत असाल तर परीक्षा हे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. हे ॲपवरती डिस्काउंट तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी E-Study C40 हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.